आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्यानं राज्यभरात संतापाची लाट आहे। त्यामुळे गट क आणि गट ड ची फेरपरीक्षा घेण्याबाबतचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तसंच आरोग्य भरती घोळ प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेणारा एक रिपोर्ट पाहूयात। एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कुठल्या भरतीच्या संदर्भामध्ये कुणाचं चुकीचं वागायचं धाडस देखील होणार नाही, याबद्दलची खबरदारी महाविकास आघाडीचं सरकार घेईल। अजित दादा इतके उद्विग्न झालेत कारण आरोग्य विभागाच्या परीक्षांना लागलेली पेपर फुटीची कीड। 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या ड गटाचा पेपर फुटला, तसा 24 ऑक्टोबरला झालेला क गटाचा पेपरही फुटल्याचा आरोप झालाय आणि त्याचाच पुरावा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दिला। यातले काही फोटोज व्हिडिओज ठाण्यातील साकीनाका परीक्षा केंद्रावरचे। इथे दुपारी 3 वाजता पेपर होता, मात्र 2:45 पेपर सेंटर बाहेरच्या मैदानात जमलेल्या मुलांच्या फोनवर आला। मी ठाणेमधून फॉर्म भरला होता, एक्झामसाठी गेलो मी सेंटरला, तिथं हॉल तिकीट वगैरे काही चेक केलेलं नाही आहेत, त्यांनी ऑलरेडी मध्ये सोडलं सगळ्यांना। पण पेपर ज्यावेळेस आम्ही आतमध्ये, 2:00 टायमिंग होता आमचा आतमध्ये, आम्ही जाऊन बसलो, पण ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेस पेपर ऑलरेडी बाहेर ग्राउंडवर पेपर दिसला सगळ्याच्या मुलाच्या हातामध्ये। 24 ऑक्टोबरला पेपर दिला होता आम्ही, 24 ऑक्टोबरला पेपर झाल्यानंतर त्या दिवशी तक्रार देण्यासाठी डेक्कन पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथं तक्रार दाखल केली होती, पण तिथं काय झालं तिथल्या पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलीच नाही। आमची मागणी एवढीच आहे की पेपरचं पेपर फुटलेला आहे ऑलरेडी, मग पेपर परत एक्झाम घेतली पाहिजे असते। ही झाली क गटाच्या पेपर फुटीची कहाणी। अशीच घटना 31 ऑक्टोबरला झालेल्या परीक्षेतही घडली, त्याची व्याप्ती तर राज्यभर होती आणि त्याच प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यासह 15 जणांना अटक झाली। त्यामुळे आता दोन्ही गटांच्या परीक्षांमध्ये पेपर फुटल्याची चौकशी सुरू झाली आहे। आरोग्य विभागाच्या गटाचा पेपर झाल्यानंतर आम्हाला एमपीएससीच्या विद्यार्थी संघटनेचे काही मुलं आले होते, त्यांचं असं म्हणणं होतं की तो पेपर लीक झालेला आहे, त्याप्रमाणे आम्ही चौकशी सुरू केली। नंतर आरोग्य विभागाने आमच्याकडे तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल आहे। आतापर्यंत 13 आरोपी अटक आहेत डच्या याच्यामध्ये आणि गमध्ये सुद्धा आता काही मुलं यापूर्वी पेपर फुटल्या सांगण्यासाठी आले आहेत, त्यांचा जबाब नोंदवणं चालू आहे, त्यानुसार त्या लिंकमध्ये काही नावं येतील त्याप्रमाणे तपास करू। कोरोना काळात आरोग्य विभागावर मोठा ताण होता, त्याचमुळे नव्या भरतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, पण आता गेल्या 2 परीक्षांमध्ये घोटाळ्याचे आरोप झाले म्हणूनच आरोग्य विभागाच्या अब्रूचे पुरते धिंडवडे निघालेत आणि त्यामुळेच की काय अजित दादांनीही कारवाईचा इशारा दिला। एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कुठल्या भरतीच्या संदर्भामध्ये कुणाचं चुकीचं वागायचं धाडस देखील होणार नाही, याबद्दलची खबरदारी महाविकास आघाडीचं सरकार घेईल। हा विषय राज्य स्तरावरचा आहे, याबद्दल सोमवारी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहित सर्वांशी चर्चा विनिमय करून मुलांना मुलींना पण त्रास होणार नाही, काहीतरी त्याच्यामध्ये व्यवहारी मार्ग निघेल अशा प्रकारचा सगळी माहिती घेऊन असा काही आम्ही निर्णय घेऊ। राज्यात झालेल्या परीक्षांमध्ये 8 लाखांहून अधिक विद्यार्थी होते, जरी परीक्षाच रद्द झाली तर या विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जाणार। 31 ऑक्टोबरला जेव्हा प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात झाली तेव्हा एकच गोंधळ उडाला, कारण परीक्षा आधीच हा पेपर अनेकांकडे पोहोचल्याचं उघड झालं होतं। आता असाच प्रकार 24 ऑक्टोबरला झालेल्या परीक्षेच्या बाबतीतही घडल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। सुरुवातीला आरोग्य विभागाचा पेपर फुटलाच नाही असा दावा करणाऱ्या पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या या आरोपानंतर मात्र आपण या पेपरच्या फुटीची देखील चौकशी करू असं म्हटलंय। या प्रकरणामध्ये जे कोणी जबाबदार आहेत त्यांना तर जन्माची अद्दल घडायला हवीच, परंतु या सगळ्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानीची भरपाई देण्याचा विचारही सरकारने करायला हवा। कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट।